पावसाळ्यात आणि त्यातही पूर परिस्थितीत गाडी चालवत असाल आणि गुगल मॅपचा तुम्ही वापर करत असाल तर सावध व्हा, कारण भंडारदऱ्याला पिकनिकला आलेल्या पर्यटकांच्या गाडीला एक भीषण अपघात झाला आणि त्यात दोघांचा मृत्यू झालाय. गुगल मॅपच्या आधारे गाडी चालवणं या दोघांच्या जीवावर बेतलेलं आहे आणि या अपघातात एक जण सुदैवानं बचावलेला आहे. पाहूया या संपूर्ण घटनेवर आधारित झी 24 तासचा हा एक स्पेशल रिपोर्ट. गाडी चालवताना गुगल मॅप वापरताय, सावधान. धोधो पावसात गुगल मॅप नेल मृत्यूच्या दरडीत. गुगल मॅपचा वापर दोघांच्या जीवावर बेतला. धोधो पावसात किंवा पुराच्या पाण्यात गाडी चालवताना तुम्ही गुगल मॅप वापरत असाल तर ही बातमी पहा. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅप नेहमीच वाहन चालकांना उपयोगी ठरतो. रात्रीच्या अंधारात अनोळखी रस्त्यावर हाच गुगल मॅप तुम्हाला मृत्यूच्या ताळेत देखील ढकलू शकतो. असाच दुर्दैवी अनुभव भंडारदऱ्याला पिकनिकला गेलेल्या तिघा पर्यटकांना आलाय. औरंगाबादला वकिली करणारे आशिष पोलादकर, रमाकांत देशमुख आणि अनंत मगर भंडारदऱ्यातील सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य पाहायला निघाले होते. कळसुबाईला जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला. मात्र कोल्हार घोटी रस्त्यावरून प्रवास करता करता त्यांची क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटामधील दोघांचा गुदमरून मृत्यू झाला तर अनंत मगर काचेतून उडी मारून बाहेर पडल्यानं ते बचावले. या दुर्घटनेची माहिती समजताच पोलीस आणि मदत कार्य करणारं पथक तिथं पोहोचले. JCB आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं त्यांनी कशीबशी क्रेटा कार पाण्याबाहेर काढली. त्यातले दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दुर्घटनेनंतर पोलादकर आणि देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तुम्ही देखील पावसाळी पर्यटनासाठी गाडी न जाणार असाल आणि रात्रीच्या अंधारात गुगल मॅप वापरणार असाल तर सावधगिरी बाळगा, नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे